फलाट आणि पायदान यांच्यामधल्या अंतराकडे लक्ष द्या. मुंबईतल्या लोकलमध्ये नेहमी ऐकू येणारी ही घोषणा. फलाट आणि पायदानमधल्या अंतरामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आता लोकल ट्रेनच्या दरवाजावर निळा दिवा बसवला जाणार आहे. ट्रेन सुटण्याआधी काही काळ हा दिवा सुरू असेल, त्यामुळे मुंबईकरांना लोकल सुटण्याआधी कळणार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या एका लोकलच्या डब्यावर प्रायोगिक तत्वावरती हा निळा दिवा लावण्यात आला आहे. ऐसी चीज है कि जो कमजोर लोग होते हैं या बच्चे लोग होते हैं उनके लिए बहुत बेहतर चीज है कि वो लोग जो है लाइट देखने पर रुक जाएंगे. अब स्ट्रांग लोग हेल्दी लोग हैं जो रनिंग ट्रेन में पकड़ ले सकते हैं. अब जैसा लाइट ब्लिंक होगी तो जैसे बूढ़े लोग हैं जो सीनियर सिटीजन है उन लोग के लिए बेहतर. लोकांना जर तुम्ही चांगला सोयी देत असाल आणि मध्ये जे ऍक्सिडेंट होतात, कारण बऱ्याच वेळेला असे बघत येतात किंवा टायमिंग होत आहे मी चाललोय पळत पळत, जर मला ती ब्लू लाईट दिसत असेल आणि मला जर कळत असेल की मला आता ही सोडायची आहे तर ते चांगल्याच गोष्टी आहेत. आणि फक्त ते लोकांना कळलं पाहिजे. जो स्टेप लिया रेल्वेने ये बेटर आहे, मगर ये हँडीकॅप के लिए भी उतना ही जरूरी आहे. जैसे की हँडीकॅप में वो सेंसर होना, उसमें एक साउंड होना चाहिए, क्योंकि जो हँडीकॅप कभी चढ़ते हैं तो उनको ना वो साउंड आना चाहिए कि आप ये ट्रेन फास्ट हो रही है. कभी कभी मैंने देखा है सामने कि वो चढ़ते हैं ना और ट्रेन फास्ट होती है ना तो उनको कोई हेल्प करने वाला नहीं रहता. वह कसा असेल दिवा याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. लोकलमध्ये चढताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेमार्फत एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. लोकलचे जे दरवाजे आहेत त्या दरवाजाचा जो वरचा भाग आहे त्याच्यावरती अशा पद्धतीचा निळा दिवा लावण्यात आलेला आहे. लोकल सुरू होण्याच्या वेळी हा दिवा बंद चालू होणार आहे, जो सूचित करणार आहे की आता लोकल सुरू होत आहे, प्रवाशांनी जीव धोक्यात घालून लोकल पकडू नये. लोकल पकडताना अनेकदा अपघात होत असतात, त्यामध्ये अनेक लोकांचा जीव जात असतो, त्यामुळे अशा पद्धतीचे अपघात टाळावे यासाठी मध्य रेल्वेमार्फत अशा पद्धतीचा एक प्रयोग करण्यात येतो. याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, कशा पद्धतीने लोकांच्या सूचना येतात आहे हे बघितल्यानंतर इतर जे लोकलचे डबे आहेत किंवा इतरच्या सर्व लोकल आहेत त्याच्या प्रत्येक दरवाजावरती अशा पद्धतीने निळा दिवा बसवण्यात येणार आहे. लोकल सुरू होताना हा दिवा 3 ते 4 वेळा बंद चालू होणार आहे, जो सूचित करणार आहे की लोकल सुरू होत आहे. एकूणच शेवटच्या क्षणी अनेक लोक धावपळ करत लोकल पकडत असतात आणि त्यामध्ये दुर्घटना होत असते, अनेक लोकांचा यामध्ये जीव देखील गेलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे घटना होऊ नये यासाठी मध्य रेल्वेमार्फत अशा पद्धतीचं पाऊल उचलण्यात आलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ सर, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.